फुले शाहू आंबेडकरांचा विचार तळागाळात पोहोचवणारे आणि आरपीआई गवई गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष असलेले संजय गाडे यांनी आपला 51वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे। कष्टकरी गरीब 51 महिलांना मोफत साडी वाटप करून 51,000 रुपयाची समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांचे वाटप देखील त्यांनी यावेळेला केलं आहे। दलित चळवळ रुजावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या संजय गाडे यांनी आमच्याशी बोलताना आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत। जन्माला येणं आणि मृत्यू पावणं हा जसा निसर्गाचा नियम आहे तसा जीवन आणि मृत्यूच्या मधला जो कालखंड याला जीवन एक गुंड सांगतो। आईच्या पवित्र कुशीतून जन्माला आल्यानंतर आज 51 वर्ष पूर्ण झालेत। 51 वर्ष सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि इतर क्षेत्रामध्ये काम करत असताना फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, तथागत भगवान गौतम बुद्धांची विचार, राष्ट्रमाता जिजाऊ, माता रामाई, माता भीमाई, माता सावित्री यांची विचार आचरणात आणून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं। खरं म्हणजे 51 वर्षात मी कधीही वाढदिवस साजरा केला नाही किंवा वाढदिवस साजरा करण्याइतपत मी स्वतःला कॅपेबल समजत नव्हतो किंवा वाढदिवस साजरा करण्याची माझी पात्रता आहे असं मला वाटत नव्हतं। जन्माला यायचं आणि मरून जायचं मधल्या कालखंडामध्ये आपण काय केलं, वाढदिवस साजरा करण्याचं प्रयोजन काय, वाढदिवस साजरा करण्याला सुद्धा काहीतरी कारण असावं या मताचा मी माणूस आहे। जर लावणीचा कार्यक्रम घ्यायचा, जेवणावळीचा कार्यक्रम घ्यायचा आणि वाढदिवस साजरा करायचा आहे, फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचारप्रणालीत बसत नाही म्हणून 51 वर्ष आयुष्यातली पूर्ण झाली तर 52 वर्षात पदार्पण करतो आहे म्हणून मी आज आमचे राष्ट्रीय नेते माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये 51वा वाढदिवस साजरा करत असताना जिल्हाध्यक्षा महिला आघाडीच्या रेखाताई तपासे आहेत, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे चंद्रकांतदादा कांबळे, जिल्ह्याचे आमचे महासचिव सुभाष मोरे साहेब, सगळे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला वर्ग सर्वांनी एकत्र येऊन या दिवसाचं औचित्य साधून प्रथमतः भीमाई स्मारक जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आई माता भीमाई यांचं स्मारक आहे त्या भीमाई स्मारकाला अभिवादन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली। त्यानंतर कोवे नाका स्थित असलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। त्याच्यानंतर नगरपालिकेजवळ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा, वीर लहुजी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वाढदिवस साजरा करायचा म्हणजे काय करायचं तर 51 वाढदिवशी 151 महिलांना मोफत साडी वाटप की ज्या माता भगिनी दैनंदिन रोज मजुरी करतात की ज्यांना उदरनिर्वाह करणंही अवघड जातं अशा महिलांना 151 महिलांना मोफत साडी वाटप करायचं, 51,000 रुपये किमतीची फुले शाहू आंबेडकरांची विद्रोही आणि बंडखोरी असणारी पुस्तकांचं साहित्याचं पण वाटप केलं आज। त्यात मग प्रभुदेवराव ठाकरेंचं दगडबाज शिवाजी आहे, ऊट मारण्या ऊट आहे, कर्मकांडावर आघात केलेला देवळाचं धर्माची देवळे आहेत, असे विविध पुस्तकांचं साहित्याचं आपण वाटप करायला सुरुवात केली। 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालखंडामध्ये देशाचा राष्ट्र ग्रंथ पवित्र ग्रंथ संविधान हे 51 संविधानाच्या प्रती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांच्याकडून सुशासनाची अपेक्षा करणार आहे। किमान मला वाटतं महापुरुषांचे विचार आचरणात आणून प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 1% मी सक्षम राहिलो किंवा माझे अजून 1% काम घडलं म्हणून मी 51वा वाढदिवस साजरा करायला स्वतःला लायक समजलो आणि आज माता बहिणींच्या सर्व वडीलधारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मी वाढदिवस साजरा केला। अपेक्षा एकच आहे की कुटुंब काबिला चालवत असताना कुटुंबप्रमुख म्हणून समाजात जिल्हाध्यक्ष म्हणून वावरत असताना जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून आणि ह्या सगळ्या कार्यक्रम करत असताना किंवा या सगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवत असताना राष्ट्रीय नेत्यांचा अजेंडा, राष्ट्रीय नेत्याची विचारप्रणाली आणि त्याची जोड असणारी महापुरुषांची विचारप्रणाली राबवण्याचं काम आज ताकद मी केलं, इथूनही पुढं करत राहीन अशी शाश्वती देतो आणि 2 शब्द थांबवतो। जय शिवराय, जय भीम, जय भारत।